तर एकीकडे ओबीसी आरक्षणाचा हे आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या दौऱ्याला सुद्धा सुरुवात झाली आहे। मनोज जरांगेंचा जालना दौरा आहे आज आणि या दौऱ्यावेळी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मनोज जरांगे हे आज मराठा समाजाची भेट घेऊन त्यांच्याशी संवादही साधणार आहेत। आपल्या अंतरवाली सराटी गावामधून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात झाली। सुरुवातीला ते जालन्यामध्ये दौरा करणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे आणि आता त्यांनी आजपासून जवळपास 11 ते 12 दिवस मराठा समाजाच्या गाठीभेटीचा दौरा आयोजित केलेला आहे। त्यांचा हा दौऱ्याचा पहिला दिवस आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। पाटील, मला सांगा, आज तुम्ही दौरा आयोजित कराय, तुम्ही संपर्क साधणारे मराठा समाजाशी गाठीभेटी करणार आहेत, काय चर्चा होणार आहे? समाजाशी आता सरकारनं 40 दिवसाचा वेळ घेतलेला आहे, त्यामुळे त्या वेळेत आपण समाजाचा आशीर्वाद घेतला पाहिजे, कारण सरकारने वेळ त्यासाठी घातला की मराठा समाजाला महाराष्ट्राला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, दिलेच पाहिजेत। याच्यासाठी आम्ही तर ठामच, आम्ही तर थांबणारच नाही आहोत। परंतु मराठा समाजाशी संवाद साधणं, आता त्याचं आव्हान करणं मराठा समाजाला, यासाठी मी समाजाच्या पाया पाडण्यासाठी मायबाप जनतेचा चाललो आहे। आम्हाला काय वेदना होत्या आरक्षणाविषयीच्या, ते एकूण सरकारला दिसणार आहे त्या दिवशी, आणि आम्ही समाजाशी एकत्र येऊन संवाद साधतो आहे, शांततेत कार्यक्रम येतो, आणि मराठा समाज ह्या दिलेल्या वेळेच्या अगोदर, कारण 14 तारखेला 30 दिवस पूर्ण होते आणि 24 तारखेला 40 दिवस पूर्ण होते।